हाँ बोला सरपंच भाई। भाजला बिजला नाही ना हो, आग लागली असं कळलं आमसनी? नाही मी ठीक आहे। वय नाही म्हणजे ओके आता आहे हो तुम्ही, पण पुढची बॉम्ब झाली ना बघा। समजा गावाला कळलं नित्या दीदीना आगीचं भ्या वाटत ते, आपण प्लीज उद्या बोलूयात का? नाही आत्ताच बोलायचं महत्वाचं आहे। कसं आहे दीदी दारापातून आग पोचली ना, आता कधी बी रेस्ट हाऊसला आग लागणार? ओ काय बोलताय तुम्ही, कसं काय करायला तुम्ही? कसं असतं बघा, गाव लय छोट आहे आपलं, समजाच ती कळलं तुम्हाला आगीच भ्या वाटतंय। नाही दुश्मन आहेत तुमचे गावात, ठाव नाही का तुम्हाला कोण ना कोण तरी गैरफायदा घेणार ते बघू, हेच ते महत्वाचं होत का? हे दुसरं, पहिलं म्हणजे नारळ फोडायला पाहिजे। नारळ कसला? अहो जमिनीला द्यायचा नारळ, आपल्या ताब्यात ज्या जमिनी आहेत नव का तिथं नारळ द्यायचं, म्हणजे कसं लोकांना वाटायला लागल प्रोजेक्टचं काम सुरू झालं, लोकांमध्ये चलबिचल होईल, मग ज्यांनी जमिनी नाही दिल्यात नव ते बी येतील द्यायला। ठीक आहे दोन तीन दिवसात सुरू कर, उद्या उद्या मुंबईवर माणसं येणार, जमीन बघणार, माती बघणार, जमिनीचे नकाशे सातबारे समद होणार उद्या। म्हणजे तुम्ही ऑलरेडी सगळी तयारी केली? सरपंच आहे आम्ही, सौभाग्यवती वसुंधरा देवी आई राव, 24/7 रेडीच असतो आम्ही बघा। कळायलंय का? आता ठेवा फो, आहे अगं उद्यासाठी तयार झाली किती? तिचा बापी हो म्हणला असता। बरं झालं, तसे मी बंदूक साफ करून तयारच आहे, ठेव उद्या पार उडवून। नित्या अधिकारी उद्या गावात उत्सव आहे, पर तो कुणीतरी उधळणार आहे, कोण ठाव आहे का तुला? अगं तू उधळणार पण तुला कळणार नाही, कारण तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून आम्ही तो उधळणार आहे, कळालंय का तुला?